नमस्कार मंडळी आणि त्याच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण गावटी कोंबड्याच्या मटणाची रेसिपी बघणार आहोत तेही एकदम गावटी पद्धतीमध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोचतील ते इथे मी मटण घेतलेलं आहे कोंबडा कापून त्याचं मी असं मटण करून आणलेलं आहे आणि हा मटण आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे मी वाटणासाठी एक मोठी वाटी गॅसवरती खोबरं भाजून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे भाजून घेतलेले आहेत आलं घेतलेलं आहे लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि असे काप करून घेतलेले आहेत म्हणजे आपला वाटण पटकन मिक्सरमध्ये बारीक होतं आणि इथे मी वेळच्या तीन घेतलेल्या आहेत हिरवी वेलची आणि इथे मी लवंग आणि मिरी घेतलेली आहे आता हे सगळं वाटण मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे आणि एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे ते इथे मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे ते इथे आपलं वाटण रेडी झालेलं आहे या पद्धतीमध्ये असं बारीक वाटून घ्यायचं आहे फोडणीसाठी इथे मी कांदा टॅमॅटो तमालपत्र आणि दालचिनी घेतलेली आहे तुम्हाला टॉमॅटो नसेल आवडत तुम्ही नाही टाकलं तरी चालेल इथे मी गॅसवरती पातेला गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे इथे मी छोटी वाटी अर्धी तेल घेतलेला आहे तुम्हाला तेल कमी जास्त तुम्ही करू शकता तर तेलामध्ये आपण इथं तमालपत्र आणि दालचिनी घालून घेतलेली आहे कांदासुद्धा घालून घेतलेला आहे तर कांद्याचा कलर चेंज होईसपर्यंत आपण हा कांदा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आणि नेहमी कांदा फ्राय करताना आपला गॅस मिडियमच आपण करून घ्यायचा आहे जास्त फास्ट केला तर आपला कांदा करपण्याचे चान्सेस असतात तर इथे मी आलं लसणची पेस्ट घेतलेली आहे एक चम्मच तीसुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे तर इथे आपली आलं लसणची पेस्टसुद्धा फ्राय झालेली आहे आता मी टॅमॅटो घालून घेतलेला आहे टॅमॅटोसुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे इथे आपला टॅमॅटो फ्राय झालेला आहे आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहोत तर इथे मी लाल तिखट घेतलेला आहे तीन चम्मच तुम्हाला कमी तिखट हवे असेल तर तुम्ही कमी तिखटसुद्धा घालू शकता एक चमच मिरची पावडर घेतलेली आहे काश्मीरी मिरची पावडर एक चमच आपण हळद घालून घेतलेली आहे एक चमच धना पावडर घालून घेतलेला आहे आणि हे आप मसाले आपण तेलामध्ये मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत तेल सुटेपर्यंत म्हणजे आपल्या रशाला खूप छान अशी तरी येते तर मसाले आपले फ्राय झालेले आहेत तेलसुद्धा मस्त असा सुटलेला आहे ते इथे मी वाटण आपण जे बनवलेलं आहे ते आपण घालून घ्यायचं आहे तर इथे मी तीन चमचे वाटण घेतलेलं आहे घालून जास्त पण वाटणाचा यूज नाही करायचं आहे तर इथे वाटण आपल्या तेलामध्ये मस्त असा फ्राय झालेला आहे आता आपण जे मटण घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मटन एकदम सगळं असं वाटणामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे ते या पद्धतीने सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं गावाकडे बनवतात त्याच पद्धतीने आपण मटण बनवणार आहोत तर वाटणामध्ये मटण छान असं फ्राय झालेला आहे इथे आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेला आहे ते इथे मीठ घातल्यानंतर सुद्धा आपण एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेणार आहोत तुम्हाला जे जास्त रस हवे असेल ते तुम्ही जास्त पाणी घातले तरी चालेल आणि परत एकदा आपण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण पंधरा मिनटासाठी ह्याला झाकून ठेवायचं आहे आणि मध्ये मध्ये हलवून घ्यायचं आहे तर इथं पंधरा मिनटं आपले झालेले आहेत आणि आपला मटण शिजलेला आहे कोंबडा जे जास्तच मोठा असेल तर शिजायला थोडा वेळ लागतो पण जे एकदम छोट्या असेल तर पटकन शिजतं मग त्याला कुकरला ला मध्ये लावायची गरज ना लागत म्हणून मी पातेलातच बनवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये गावटी कोंबड्याचं मटण खूप छान आणि मस्त बनतं तर इथे आपलं मटण असं मस्त रेडी झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर आणतच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ओकोनवर क्लिक करायला विसरू नका